ऑफिसला जायचं लॅपटॉप रिप्लेस करायला. माझं वेळ मिळाला पण मग काम बंद होईल ना. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी रोहित नरेंद्र पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर टायटल बघून तुम्ही समजलाच असतील की मी चाललोय आज ऑफिसला, ते पण 1.5 वर्षानंतर, म्हणजे जेव्हापासून कोविड स्टार्ट झालंय त्याच्यानंतर फर्स्ट टाइम मी आज ऑफिसला चाललोय. तर ऑफिसला जाण्याचं रिझन म्हणजे काल जेव्हा मी काम करत होतो तर अचानक लॅपटॉप माझा बंद झाला, तो आता सुरूच न होत आहे. मग त्यांनी सांगितलं की रिप्लेस करायला लागेल. तर ऑफिसला जाण्याचे 2 पर्याय होते, एक तर ट्रेनने, पण ट्रेनने पण ते सिंगल तिकीट देत नाही, मंथली पास काढायला लागतो. मग त्यामुळे विचार केला की बाईक घेऊनच जाऊया. शनिवारी ठाण्याला गेलेलो. ठाण्याला 3 पेट्रोल पंपच्या इकडे रायनॉक्सचं डीलर आहेत, तर तिकडून मी हे नवीन माझं एअर जी टी रायनॉक्सचं आहे ते मी घेतलं. त्या जोडीला फेस मास्क पण घेतलं आहे आणि ग्लव्ज घेतलं. ग्लव्ज होते पण ते योगेशचे होते. आणि हे टचवाले, तर हे आहे मोबाईल होल्डर पाऊचवाला आहे. तर बघू सगळं आज टेस्ट करून घेऊया कसं आहे. चलो गाडी पण मिळते. कसं वाटत? चला निघूया. वाजले 10, 1:49 दाखवते. लेट झालं, 9 वाजता निघायचं होतं. बर, एनिवे मला तिकडे लॅपटॉप रिप्लेस करून थोडंसं काम करून मग लंच ब्रेकमध्ये परत विरारला यायला लागेल. ते काम करूया मित्रांनो, आपण डायरेक्ट हायवेलाच भेटूया. म्हणजे मला तरी 20 मिनटं लागतील, पण तुम्हाला लगेच नेक्स्ट सीनमध्ये. ठीक आहे, लगेच आपण हायवेला आलो. हा का बंद झाला? ते 1:24 दाखवत होतो जसं मी हायवेला आलो. पेट्रोलचंही साईन दिलं आहे, तर आपल्याला लगेच ते भरायला लागेल. जसं सकाळी मी राईड करणार होतो तर मला एक गोष्ट कळली तेव्हा की आज महाराष्ट्र बंद आहे. मी विचार केला मग जाऊ शकतात का नाही, तरी मग मी ऑफिसमध्ये एकदा कन्फर्म केलं की ऑफिस सुरू आहे का. मग ते म्हणाले की हां तुम्ही येऊ शकतात. मग लेट्स सी. आता एक इश्यू असा आहे की मला ऑफिसला जाऊन पहिले काम पण करायला लागणार, कारण की माझी आज सुट्टी नाही आहे. थोडा वेळ ते आणि लंच ब्रेकमध्ये मग मी परत रिटर्न येणार विरारला. तर बघू ते कसं होतं. बाकी मी पण फर्स्ट टाईमच मुंबईला नेतोय गाडी बाईकवर. मी कधीच नाही गेलो बाईकवर मुंबईला, म्हणजे आत्तापर्यंत. जेव्हा पण गेलो तेव्हा कार घेऊनच गेलो, किंवा ट्रेनने, किंवा ओला उबर. जेव्हा मी हे जॅकेट घातलं तेव्हा थोडंसं मला जडजड वाटलं, बट नाव आहे मुखत्री, असं जड अंगावर टाकलं असं वाटलं पहिले. अरे अरे कंटेनर ना, आता 3 लेनवर 3 ट्रक्स, तो बिचारा जागा शोधतोय. अरे जाने दो भाई, उसको जाने दो, काय रेस लावलंय. मग ते अजय दोघं पाहिजे होतं. तरंट आज चांगलंच आहे. काल भरपूर गडगडलं आणि संध्याकाळी पाऊसही खूप पडला, पण आज जरा बरं आहे. पण मला सकाळी वाटत होतं की थोडंसं पाऊस असेल, नसला तर बरं आहे. मुंबई 69, आपल्याला 69 किलोमीटर्स नाही, तसं मी चेक केलेलं विरारपासनं दादर ऑफिस माझं आहे 64 किलोमीटर्स. पहिल्यांदा असं होणार आहे की लेहनंतर की मी बॅक टू बॅक व्लॉग शूट करणार आहे, आजचा ऑफिसला जाण्याचा आणि सेकंड म्हणजे उद्या. तर उद्या आहे रित्वीचा बर्थडे, रित्वी म्हणजे माझ्या बहिणीची मुलगी, तर त्याचा पण व्लॉग करणार आहे मी. बघू ते कसं होते. आणि तो फुल फॅमिली व्लॉग असणार आहे. हायवेवर जेव्हा मी व्लॉग करतो तेव्हा स्पीड मला थोडी स्लो करायला लागते 60-70 आणि मग बोलायला लागते, तर त्यावेळेस ऑडिओ नीट येतो. नाहीतर कधी कधी विंडचा नॉईज भरपूर येतो, तर त्यामुळे थोडं स्लो करायला लागतं. तर पहिले आपण पेट्रोल टाकून घेऊया गाडीत आणि मग डायरेक्ट नॉनस्टॉप ऑफिस. पेट्रोल 110.99 आहे डिझेल, 1 रुपया बाकी आहे अजून. हजार कटाल तुम्ही. पेट्रोल टाकून झालंय तर 1000 रुपयात फक्त 9 लिटर आलंय, कारण की रेट झालाय 110 रुपये प्रति लिटर. वा मोदीजी वा, अरे वा वा वा, क्या थूके हो भाई. त्यांच्या नंतर मुंबईमध्ये होतो.
बाकी मुंबईची बातच वेगळी आहे ना. किती काय केलं ना, किती सिटीज फिरलं ना, तरी मुंबई इज मुंबई. की जेवढी मुंबई चांगली आहे तेवढी मुंबईचा ट्रॅफिक पण चांगला आहे. तसं मी चेक केलेलं, मला ट्रॅफिक तर दाखवत नव्हतं. कशी काय केलं माहिती आहे, एक ते सिमेंट मिक्सर होता आणि एक मोठा कंटेनर होता, दोघांना बाजूला काढलं, पुढे जाऊन नाही दिलं, म्हणजे या साईडला मुंबई साईडला. काय माहित का, अलाउड नसेल आज मुंबई बंद म्हणून. तर आता आपण प्रवेश केला थैसर चेक नाकामधून आणि ऑफिशियली मुंबई स्टार्ट झालेलं आहे. जेव्हा हे मेट्रो लाईन सुरू होतील ना यार, एक नंबर. मुंबईचं मेट्रो लाईन मला वाटतं इंडियातलं सगळ्यात मोठं नेटवर्क असणार आहे. ही मेट्रो लाईन विरार वसईमध्ये कधी येईल ते काय माहित. कसलं भारी वाटतं, एक दोन तीन चार, फक्त तीन पाहिजे होते, स्टंप वाटले असते. हात दुखायला लागले यार, ग्लव्स पण नवीन आहेत, थोडं मला टाईट वाटतं. ठाकूर विलेज, ठाकूर विलेज मध्ये आम्ही खेळायला यायचो जेव्हा मी डिग्री मध्ये होतो, तेव्हा लेदर बॉल क्रिकेट खेळायचो. म्हणजे डिग्री मध्ये मी सांगू ना, मी कॉलेज कमी अटेंड केलं आणि क्रिकेट जास्त खेळलोय 3 वर्ष. बघायला मस्त वाटतं ना मेट्रो लाईन. दादरला जायचं ऑफिस. ऑफिस दादर ऑफिस कुठे? रुबीटॉर. रुबीटॉर कुठून सरळ जायला लागेल ऑफिसला जायचं, लॅपटॉप रिप्लेस करायला. आजच वेळ मिळाला पण मग काम बंद होईल ना. मला वेळ आजच मिळतो. काय लफडी आहेत यार भेंडी हे. अस जाऊन नाही देत महाराष्ट्र बंद. मला समजत नाही बंद करून काय, म्हणजे काय भेटत काय ना फालतू गिरी. परत काय बोलूही नाही शकत आयला उगाच गाडीला काय केलं, आत्ताच नवीन घेतलंय. कूल, म्हणजे त्यांनी रस्ता ऍक्च्युली चालू ठेवला आहे पण ते बोलतात की आतून जा. हा मेन जो हायवे जसा आहे तो त्यांनी बंद केला. त्यांनी सांगितलं आतून जा आणि आतून बाहेर निघा. तर आता मी लावलाय मॅप, तर 5 मिनिटं दाखवते बघू. बाकी ही जी तुम्हाला बिल्डिंग दिसते ही W32 का 34 काय तरी नाव आहे वाधवा ग्रुपचं. ह्याच्या टॉप फ्लोअरला अजिंक्य राणे राहतो आणि हे कोहिनूर स्क्वेअर. तर माहीतच असेल खूप वर्ष अडकलेली, आता परत काम सुरू झालं याचं. माझ्या लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता ते रुपारेल कॉलेज आहे. ॲक्च्युली मेन एंट्रन्स माटुंगा साईडनं, तिथून पुढून पण इथून पण एंट्री आहे. आणि बाजूलाच आहे दादर रेल्वे स्टेशन. स्टेशनला उतरायचो, मागे यायचो आणि तो तुम्हाला फुटओव्हर ब्रिज दिसतो ना, तिथून आम्ही उतरून या साईडला. तर हे आहे रुबी टॉवर. भाजी मार्केट सगळं बंद आहे, नाही तर इकडे भाजी मार्केट असतो सगळं. माझ्या लॅपटॉपला पण हात देव भेटलेल साला खराब व्हायला. नाही मी पार्क, मला फक्त अर्धासाठी पार्किंग पाहिजे. मला लॅपटॉप रिप्लेस करून लगेच जायचं आहे. मी बाहेर उभं नाही करत आहे कारण की आज बंद आहे ना, म्हणून उगाच काही त्रास होईल. तर झालं असं, ऑफिसला गेलो तर ऑफिसवाल्यांनी पार्किंग दिली नाही कारण की माझी मी फर्स्ट टाईम आणलेली, तर त्यांना मेल लागतो परमिशनसाठी. तर मग मी विचार केला, म्हणजे आमच्या ऑफिसच्या मागे BMCची पार्किंग आहे, तुम्ही बघू शकता. तर तिकडे मी पार्क केला आहे 3 तासाचे काहीतरी 25 रुपये. तर बघू आपल्या 3 तासात काम होऊन जाईल, मग आपण लगेच रिटर्न लगेच. हां चलो, इकडे पार्किंग केलं आहे इकडेमध्ये आणि बाजूला वॅक्सिनेशन सेंटर पण आहे. आता पण बघू.
लॅपटॉप तर देत आहे, पण थोडा टाइम लागेल. तर मी जुन्या लॅपटॉपवरच काम करतो. आता चाललंय लंच घ्यायला, म्हणजे नाईटी म्हणून ऑर्डर केलेली. खूप चुकीचा दिवस निवडला आहे मी, कारण की आज आजूबाजूला हॉटेल्स पण बंद आहे, म्हणून मग स्विगी करायला लागलो. नशी प्रभादेवीवाला मॅकडी चालू होता. तर ही आहे पुढची बाजू, ते तिकडे दादर स्टेशन आहे. वेदर एकदम भारी झालेलं आहे, आपल्याला जाताना वांदे आहेत. आपली बाईक आहे त्या या बिल्डिंगच्या मागे पार्किंग केल्या बी एम सीची. आणि ही जी मी बोलत होतो ही ना, ह्याच्या ॲक्च्युली मागची आहे ती. इकडे अजिंक्य राहणे राहतो. तर वाजलाय दादा 6:15, निघतोय आता मी. लॅपटॉप तर भेटला आहे, पण घरी जाऊन पर पुन्हा काम करायचं आहे. पण एक प्रॉब्लेम झाला आहे, पाऊस येतो आहे आणि मी काहीच नाही आणलं आहे. तर बघू आता असंच जायला लागेल भिजत भिजत. तर मित्रांनो, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. बाकी इथपर्यंत बघत असतील तर लाईक करा, चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय.